नमस्कार, मी शमिका। आपण पाहतात अॅग्रोवन डिजिटल आणि हे आहे मान्सून स्पेशल बुलेटिन। दक्षिण कोकणासह मराठवाड्यात दमदार बरसणाऱ्या मान्सूनच्या पावसानं मध्य महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगलीच ओढ दिली आहे। यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 13 तालुक्यात पावसानं दडी मारल्यानं या भागात उन्हाळा मोडलाचं नसल्याची स्थिती आहे। तर जुलै महिन्यात मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे खूपच कमी असल्याचं चित्र दिसतंय। यंदा राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता। यातच हवामान विभागानं मान्सून हंगामात महाराष्ट्रात दमदार पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या। मात्र निम्म्या 20 जून नंतर राज्याच्या अनेक भागात पावसानं ओढ दिल्यानं पेरणी झालेल्या खरीपाच्या पिकांना फटका बसलाय। यातच धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस न बरसल्यानं चिंतेत अधिकच वाढ झाली आहे। पावसाच्या उर्वरित हंगामात चांगल्या पावसाची आवश्यकता आहे। कृषी विभागाच्या महावेद या प्रकल्पातून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व 6 तालुके, नाशिक जिल्ह्यातले 5, कोल्हापूर आणि धुळे जिल्ह्यातल्या 1 तालुक्यामध्ये 50% कमी पाऊस पडलाय। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजेच 19.5% पाऊस झालाय। पावसानं दिलेली ओढ पाहता या तालुक्यांमध्ये उन्हाळा अद्यापही मोडलाच नसल्याचं चित्र आहे। शनिवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढले। सर्व रस्ते जलमय झाले तर अनेक भागात पाणी साचले। बोरीवरी परिसरातल्या रस्त्यांना तर नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूरमध्ये पुढील 24 तासात रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय। शनिवारपासून पावसाचं हे तुफान सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिम सबवे परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय तर काही ठिकाणी गाड्या या पाण्यात वाहून गेल्याचंही पाहायला मिळालं। दरम्यान शनिवारची रात्र मुंबईसाठी काळ रात्र ठरली आहे। मुसळधार पावसामुळे चेंबूर भागात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झालाय तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झालाय। पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मुंबईत तब्बल 18 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान भारतीय हवामान विभागानं 18 ते 20 जुलै दरम्यान मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून त्यानुसार काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे। जुलैमध्ये राज्यातल्या तब्बल 67 तालुक्यांमध्ये 50% कमी पाऊस पडल्यानं चिंता वाढली आहे। जुलै महिन्यात कोकण, मराठवाड्यात दमदार पावसानं हजेरी लावली असली तरी विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसानं कशीबशी सरासरी गाठली आहे। मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची ओढ ही कायम असल्याचं चित्र आहे। जुलै महिन्यात राज्यातल्या 24 तालुक्यात 25% कमी पाऊस पडलाय तर 43 तालुक्यांमध्ये 25 ते 50%, 71 तालुक्यात 50 ते 75%, 56 तालुक्यात 75 ते 100%, तर 159 तालुक्यांमध्ये 100% कमी पाऊस झाला आहे। उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश तसंच पूर्व राजस्थानमध्ये पुढील 24 तासात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तसंच पुढील 5 ते 6 दिवसात कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय। तसंच येत्या 4 ते 5 दिवसात उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय। उत्तरखंड, पंजाब, हरियाणा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कर्नाटकातही किनारपट्टी आणि दक्षिण भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडलाय। कोल्हापुरातल्या गगनबावडा इथे 117 मिलीमीटर पाऊस पडलाय। या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना दिलासा मिळालाय। दरम्यान धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला नसल्यानं कोयना, भंडारदरा, मुळा, पवना, खडकवासला, चाकसमान, गंगापूर, उजनी या धरणांच्या पाणी पातळीत फारशी वाढ झालेली नाही आहे। खान्देशातही काही ठिकाणी पाऊस नसल्यानं पिकं सुकत असल्याची स्थिती आहे। बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय। पश्चिम विदर्भात सर्वदूर पाऊस नसल्यानं अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। यासोबतच मान्सून स्पेशल बुलेटिनमध्ये ते थांबवत हवामानाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा अॅग्रोवन डिजिटल।